Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 9 subject English lower level. Students, in this activity we shall discuss how to write a paragraph with the help of given points. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले असतील आणि त्या पॉइंट्सच्या आधारे एखादे सिच्युएशन किंवा एखादी इमेज असेल तर त्याच्या आधारे पॅरेग्राफ कशा प्रकारे लिहिला जातो, अर्थात ही जी ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 10 इज ॲज सेम ॲज ॲक्टिव्हिटी नंबर 9. जे लास्ट टाइम जे आपण ॲक्टिव्हिटी नंबर 9 बघितले, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, सेम त्याच प्रकारची आहे, फक्त पॉइंट्स चेंजेस आहेत. लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. द ॲक्टिव्हिटी नंबर 10, इट इज अ ॲक्टिव्हिटी नंबर 10. लर्निंग आउटकम्स. लर्निंग आउटकम्स म्हणजे तुम्हाला यामधून विद्यार्थ्यामध्ये कोणतं स्किल डेव्हलप होणार आहे, ते म्हणजे हाऊ टू राईट अ कोहेरेंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. जे ॲक्टिव्हिटी नंबर 9 दिलं होतं सेम आहे, की एखादा पॅरेग्राफ लिहिण्यासाठी कशाप्रकारे परत परत ड्राफ्टिंग करावी लागेल, रिवायझिंग करावी लागेल, ते पॉईंट्स व्यवस्थित रिअरेंज करावे लागतील आणि नंतर पॅरेग्राफ तयार करायचा आहे. सो या प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. आता याच्यामध्ये कोणते पॉईंट्स आहेत, कोणत्या प्रकारची इमेज दिलेली आहे, ते सर्व बघणार आहोत. बट बिफोर गोईंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. Here, some of the instructions, as usual, instructions are given for students. विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. काय म्हटलं आहे? रीड द पॉईंट्स केअरफुली. दिलेले पॉईंट्स काळजीपूर्वक वाचा. देन राईट टॉपिक सेंटेन्स, त्याची वाक्य लिहा. सब टॉपिक्स, वाक्याचे परत सब टॉपिक्स तयार करा. अँड कन्क्लूड सेंटेन्स, आणि शेवटचा एक वाक्य म्हणजे मेन पॉईंट्स, त्याचे सब पॉईंट्स आणि कन्क्लुडिंग म्हणजे निष्कर्ष दाखवणारा एक पॉईंट, असे तुम्ही सेंटेन्स बनवायचे आहेत. देन कम्प्लीट द पॅरेग्राफ विथ द गिवन पॉईंट्स. दिलेल्या पॉईंट्सनुसार नंतर तुम्हाला पॅरेग्राफ कम्प्लीट करायचा आहे. राईट अ फर्स्ट ड्राफ्ट अँड सर्क्युलेट युअर नोटबुक. तुम्ही कच्चा ड्राफ्ट तयार करून म्हणजे लिखाण करून तुम्ही तुमच्या मित्रामध्ये सर्क्युलेट करून त्याच्यामध्ये काही चेंजेस होते का याबद्दल यू कॅन डिस्कस ऑर पेरेंट्स बरोबर ऑर टू चेक आफ्टर दॅट राईट द फायनल ड्राफ्ट. आणि सगळ्यांचा विचार डिस्कशन केल्यानंतर यू कॅन राईट अ फायनल पॅरेग्राफ, शेवटचा पॅरेग्राफ तुम्ही तयार करू शकता. आता क्वेश्चन किंवा डायरेक्टली क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी कशी येते ती बघूया. नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी नंबर 3. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज देर आर द सीझन, विंटर, समर, स्प्रिंग अँड ॲचुमन सीझन्स. सीझन वेगवेगळे ऋतूच्या अनुसार ते दाखवलेले इमेजेस आहेत. इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, राईट अ पॅरेग्राफ अबाउट युअर फेवरेट सीझन. तुमचा फेवरेट सीझन, आवडता ऋतू कोणता आहे, त्याच्यावरती पॅरेग्राफ लिहा. अँड यू हॅव गिवन युअर सम पॉईंट्स. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. आणि पॉईंट्स काय आहेत? रेनी सीझन की स्प्रिंग सीझन आहे की विंटर सीझन आहे, यापैकी चूज करा. ॲचुमन आहे, लॉंगर डेज. आता कोणत्या सीझनमध्ये दिवस जास्त असतात, म्हणजे दिवस जास्त दिवस नाही तर दिवस, जसं आपण दिवस मोठा असतो असं म्हणतो ना, म्हणजे 24 hours पेक्षा 24 hours अँड हाफ प्रकार दिवस मोठा असतो. अँड वेदर इज वॉर्म. कोणत्या सीझनमध्ये वॉर्म, थोडं उबदार गरम वेदर असतो. ट्रीज बिअर न्यू लिव्ज, नवीन झाडं पालवी फुटते. कोणत्या सीझनमध्ये शूट बीज, बटरफ्लायज ॲपियर्स, द बर्ड चिरपिंग, मेनी ग्रेट प्लेजर्स. पक्षी चिवचिवाट करतात, पक्ष्यांचा आवाज जो किलबिलाट करतात, नवीन पालवी फुटतो, उबदार वातावरण, असं कोणत्या सीझनचं डिस्क्रिप्शन आहे हे तुम्ही ओळखलं असेल. आता आपण याच्या अनुसार ओळखल्यानंतर मग पॅरेग्राफ तयार करायचा आहे. आणि तो पॅरेग्राफ आता आपण तयार केलेला आहे, तो म्हणजे स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. स्प्रिंग इज माय फेवरेट सीझन. During spring, spring season cha veli, the days are longer and weather is warmer. Divas ha motta asto ani vatavaran thodasa ubdar aste. The trees starts to bud and flowers bloom. Ya rutu madhe jhadanna kalya umaltat ani flowers pan umaltat. Buds manje kalya ani phule yetat. The trees start bud and the flowers bloom, bees and butterflies appear letting us know that summer is near. मग छोटे छोटे butterflies,
त्या फ्लॉवर्सवरती फिरायला लागतात. यावरून आपल्याला थोडासा अंदाज येतो की आता काही दिवसामध्ये समर सीझन सुरुवात होते. द बर्ड चिर्प हॅपीली ॲज दे मायग्रेट बॅक टू वॉर्मर क्लायमेट. ओके, द स्प्रिंग सीझन ऑफर सो मेनी ग्रेट प्लेजर्स. या स्प्रिंग सीझनमध्ये आपल्याला खूप आनंद देऊन जातो वेगवेगळ्या गोष्टीमधून. वी एन्जॉय अ लॉट इन स्प्रिंग सीझन. आपण खूप आनंद घेऊ शकतो. स्प्रिंग इज द सिम्बॉल ऑफ लाईफ असं म्हटलं जातं की जीवनाचा खरा अर्थ के जे सूचक आहे ते स्प्रिंग सीझनमध्ये आहे. ओके, स्प्रिंग इज अ सिम्बॉल ऑफ लाईफ. इट गिव्ज जॉय आफ्टर 3 months ऑफ विंटर. विंटर ऋतू गेल्यानंतर मग स्प्रिंग सीझन सुरू होतो. ठीक आहे, स्काय बिकम क्लिअर अँड ब्ल्यू. आकाश निरभ्र निळसर आकाश असतं. रिव्हर फ्लोज स्लोली. नद्या हळूहळू वाहू लागतात अँड स्टेडीली. टेम्परेचर आर नॉट टू कोल्ड अँड नॉट टू हॉट. जे टेम्परेचर असतं किंवा जे तापमान आहे जास्तच थंड पण नाही किंवा जास्त उष्ण पण नसते, एक मीडियम रूपामध्ये असते. यू कॅन वॉक अँड स्मेल द फ्लावर्स बिगिनिंग टू फ्लोरिश. तुम्ही त्या फ्लॉवर्सचा सुगंध घेऊ शकता, फिरायला जाऊ शकता अशा वातावरणामध्ये. इट लेट्स यू नो दॅट समर इज नियर अँड सो इज समर वॅकेशन. अशा प्रकारे समर वॅकेशनला सुरुवात होते, समर सीझन जवळ आलेला असतो. सो दिस इज द डिस्क्रिप्शन अबाउट स्प्रिंग सीझन. या स्प्रिंग सीझन्स इथे वर्णन केलेलं आहे. सो या प्रकारे तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो. ठीक आहे, लेट्स इज अ वन मोर ऍक्टिव्हिटी, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑर वी कॅन से पॅरेलल ऍक्टिव्हिटी किंवा रिइन्फोर्समेंट. राईट अ पॅरेग्राफ अबाउट युअर फेवरेट फ्रूट. जसं फेवरेट सीझनबद्दल वी हॅव रिटन अ पॅरेग्राफ, ॲज सेम वी कॅन राईट अ पॅरेग्राफ अबाउट फेवरेट फ्रूटबद्दल आपण पॅरेग्राफ लिहू. मग त्याच्यामधून फ्रूट तुम्ही यू कॅन चूज बनाना, ॲपल, पायनॅपल, कस्टर्ड ॲपल, चिकू एटसेट्रा. कम्प्लीट पॅरेग्राफ विथ द पेपर, प्रॉपर बिगिनिंग अँड एंड. My favorite fruit, directly answer is given here. My favorite fruit is mango. I like mangoes very much. Mango is national fruit. All Indians love to eat mangoes. It is very juicy. People eat not only raw mangoes but also eat ripe mangoes. आंबे फक्त रॉ म्हणजे कच्चा, जे आपण कैऱ्या बोलतो ते कैऱ्याच खात नाही, ते पिकलेले आंबेसुद्धा लोक आवडीने खातात. ओके, वी मेक पिकल ऑफ रॉ मँगोज. रॉ म्हणजे कच्च्या कैऱ्यापासून आपण पिकल म्हणजे लोणचं आपण बनवतो. मँगो इज व्हेरी फेमस इन डोमेस्टिक लाईफ. आपल्या घरगुती जीवनामध्ये मँगो खूप म्हणजे प्रसिद्ध आहे आपण म्हणू शकतो. इट ग्रोज इन समर सीझन. उन्हाळ्यामध्ये हा तो आंब्याचा सीझन असतो. इट इज रिफ्रेशिंग ॲज वेल ॲज स्वीट. मन ताजेतवाणी करणारा आणि गोड असतो असा हा मँगो. इट इज किंग ऑफ फ्रूट असं आपल्या इंडियामध्ये म्हटलं जातं की तो फळांचा राजा आहे. आय लाईक इट व्हेरी मच. सो इन दिस वे शॉर्ट बट स्वीट यू कॅन राईट दिस टाईप ऑफ पॅरेग्राफ. और याच्यामध्ये एक्सटेन्शन किंवा थोडंसं वाढवू शकता, तुमच्या मनात आणखीन पॉईंट्स ॲड करू शकता. सो फ्रेंड्स, आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट अँड इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.